मी वाचून झुंझुमुंजू झाले. आता झुंझुमुंजू म्हणजे काय? पहाटोळे. पहाटोळे. आणि आभाळाचे अंगणही सोनियाचे झाले. सोनियाचे सोन्याच्या रंगाचे. हो, आता गौरीच्या लग्नाची तयारी करू हळूहळू. रद्दी बघ एवढी साठली आहे, ती आधी साफ करायला हवी. वेळ आहे अजून, बोलणी व्हायची त्याची. बेटा लिहून काढ हे. अगदी आग लागल्यासारखं कोणतं ठोकतंय ते असं. अरे विकी, काय झालं तुला? इथे बस बस काय झालं रे? रक्त काढलं. याला राहायला शब्द दिलं, दोन वेळेचं खायला दिलं आणि माझ्यावरच हात उगारला याने. अरे कोणी कोणी पण? हा शिव. शिव अरे देवा, काय केलं का ते शिवनी? बाबा मी असताना काय करायची हिम्मत तरी होईल का त्याची? अहो आपल्या गौरीवर वाईट नजरे होत त्याची. अरे काय भलतेच बोलतेस तू, असा नाही वाटत तो शिव. एक मिनिट, काय बोला स्पष्ट सांग मला. काय कुठला शब्द वापरला गौरी बद्दल त्याने? बाबा आता माझं आणि गौरीचं लग्न ठरल्यावर मला धमकावलं त्याने. मला म्हटलं तू जाऊन तुझं स्वतःचं लग्न मोड, नाहीतर मी स्वतः जाऊन सांगतो की तू नालायक आहेस म्हणून. काय? हो. आणि हे एवढं मारलं मला. मारलं त्या नालायकाने तुला? मारलं? घेऊन येत मी. असं कसं मारले? या अशा रानटी लोकांना घरातून काय सोसायटीतून हाकलून द्यायला पाहिजे आपण? शुकशुक करायचं नाही अजिबात. आपण घाबरतो म्हणून बाहेरचे लोक दादागिरी करतात आपल्यावर. बाबा आता कसं आहे ना की मी एकतर अहिंसावादी आहे, नाहीतर मी त्याला दोन हात लगावले असते. पण राष्ट्रपिता काय सांगून गेले ते विसरून कसं चालेल? त्याला म्हटलं नको मारूस बाबा, मला नको मारूस. पण मला म्हटलं मी अंकलजीको जाके बताऊंगा की तू डब्यामध्ये कमिशन घेतोस. काय कमाल झाली. मी कमिशन? तू असं काही करत नाहीस ना? अगो पण माका तर पुरेपूर पैसे मिळतात गो. हो तसं नव्हे, तुझे नाही ग, त्यांचे पैसे खातो हा विकी असं शिवचं म्हणणं असेल. काय बोलताय तुम्ही? अहो आजूबाजूला एवढी गरिबी असतं ना, मला काय अधिकारी पैसे खायचा? हा नाही, मी मान्य करतो की मी प्रत्येक डब्यामागे 500 रुपये जास्त घेतो. जयराम विक्की बाबू. जयराम जी की. कहा चली सवारी? ते गाडी सर्व्हिसिंगला द्यायला चाललोय. बाबा नवकाच दगदग नको ना. आत्ताच आजारपणातून उठलेत ते, नाही का? असते गाडी. चलो जयराम. जयराम जी की. नाही आले ना अजून? आई गोळी घ्यायची वेळ झाली ना, आधी खाऊन घे आणि गोळी घेऊन टाक ना तुझी. अगं नको गो, येऊ दे का मग खाते मी. ऐकणार नाहीस तू. तू अशी स्वस्थ बसणार आहेस का? तुझी हेअरस्टाईल खराब होतीये ना. पुतळ्यासारखी कशी बसून राहू? आई काम करते एकटी. अगं आता इतक्या हौसेने नटवले तुला, बस शांत एका जागी. आणि अगं बाकी लगबग करायला मी आहे ना. पुऱ्या तळ ना जरा. हो आई. अहो विकीला फोन लावून बघता का जरा. हो ना, त्याका जाऊन 4-5 तास तरी झाले असते. बराच वेळ झालो ना, अजून कसा येणार नाय? गावाहून बस यायला वेळ लागला असे. हो का? पण इतका वेळ बाबा, म्हणजे तसा फोन करून निरोपी नाही ना दिलाय त्याने? मला तर वेगळाच संशय येतोय. म्हणजे बाबा, म्हणजे बदला घ्यायला त्या शिवनी काही केलं तर नसेल ना विकीला? वहिनी उगाच सगळ्यांना पॅनिक करू नकोस, असं काही नसणार आहे. अगं 5-6 तास होऊन गेलेत, एवढा वेळ लागतो का बस स्टँड वर यायला? निशा तू जरा शांत हो ना प्लीज. अरे पण काय गो,
मिळाला काय गो नंबर? हो 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 मिळालाय मिळालाय. हां मिस लावते नंबर सांग मला. 02 डायरी आणि कळत नाही. नाही कळतच नाही ते. The number you have dialed is not in service. Please check the number and try again. कमाल आहे. काय? नंबर अस्तित्वात नाही म्हणतात. कसं काय शक्य? असं कसा? विकी तर ह्याच नंबरवर फोन लावतो आणि आईबाबांशी बोलतो. नाही मग पुन्हा लावा ना. The number you have dialed is not in service. Unatis, astitvat nahi mhantay. Ya deshatli gaav kadhi sudharanar kalat nahi. Apan Mumbait rahto na, tithle problems aplyala kalat nahi. Pani nahi, veej nahi. Aho tyacha kay sambandh aahe ithe phone na lagnyacha? Sambandh nahi kasa? बेसिक गोष्टीची जर कमतरता आहे, पाणी नाही, वीज नाही, ते फोन बिन काय कुठं असणार व्यवस्थित? मका वाटतं फोन बिघडलो. मी जरा जाऊन येतो. आता कुठे निघालात तुम्ही? बस स्टँड वर जाऊन बघून येतो. खरं तर इतका वेळ लागायला नको होता काही. बरं वाईट अहो काय बोलताय तुम्ही? लक्षात नाही काळजी वाटते ना. खरं तर इतका वेळ लागत नाही. या विकेला एवढी अक्कल नाही फोन करावा एखादा. काय म्हणते लागत नाहीये फोन, रेंज नसेल कदाचित. काय ग पुन्हा एकदा लावून बघ. स्कूटरची चावी कुणी हात लावला होता याला? मी कशाला हात लावू? मी नाही घेतलीय. तुला बोललोय मी? विचारलंय तुला? 50 वेळा सांगितलं असेल माझ्या वस्तू जागच्या जागी लागतात मला. कळलं? कुणीही हात लावला मला चालणार नाही. आता जायचंय मला बाहेर. स्कूटरची चावी नाहीये. हो हो आपण बघूया शोधूया दिसेल. बाबा मी बघते. आजी तुम्ही तर नाही ना घेतलीत चावी? मी कशा घेऊ? माझा काय संबंध? असेल तसरच काहीतरी. मी इथे जागेवर ठेवलेली होती. जायलच कशी इकडे कुठतरी? अहो काय फुटलं तिला? अहो नाही शांत व्हा जरा. मी शांत राहून किल्ली मिळणार आहे का? हा डाव्या हाताने कुठली ठेवल्या गेली असेल बघूया आपण. महत्वाच्या वेळेला गोष्टी हरवतात. हरवतात कशा? त्या तो विकी अजून आलेला नाही. त्याचे आई वडील मुंबईत नवीन. हरवलं नाही म्हणजे मिळवलं. अहो मिळेल चावी. त्याच्या आई वडिलांविषयी बोलतोय मी. अहो पण त्याचा काय संबंध इथे? संबंध कसा नाही? ते बघायला येणार होते ना आपल्या गौरीला. हो जावई बापू हे घ्या डुप्लिकेट चावी. जाऊचा ना तुमका? आजी दे मी जाऊन बघून येतो. जा नचिकेत काही कळलं तर लगेच कळवा. मला फोन आहे ना. मी पण जातो याच्याबरोबर. नाही नाही असू दे तू जा. तुम्ही थांबायत. जा जा. फोन घेतलायस ना बरोबर? काही शेण खात आहे आणि चोऱ्या मारा करतोय आणि त्याच्या मा बापला वाटत असेल नाव कमवायला गेले म्हणून. ऐसे लोगों को भर चौक में चाबुक का फटका देना चाहिए. बस बस अंकल जी आपने हमारी बेइज्जती करी. हमने सुना आप हमारे माँ बाबूजी के बारे में कुछ गलत कहेंगे. हम नहीं सुनेंगे.